नालासोपारात एका इमारतीचं बांधकाम सुरू होतं. पायलिंगचं काम सुरू असताना बाजूची संरक्षक भिंत पडली आणि 3 गाड्या यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. नालासोपाराच्या हनुमान नगर परिसरात ही घटना घडलेली आहे आणि संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. ही संपूर्ण घटना CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहे. हनुमान नगरमध्ये अमित पॅलेस कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचं रिडेव्हलपमेंटचं काम सुरू होतं आणि ते काम MS साई सिद्धी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स याने घेतलं होतं आणि त्यालाच लागून कंपाऊंडला लागून न्यू वृंदावन करून इमारत आहे. त्या दोघांच्या मधली जी कंपाऊंड वॉल आहे ही कंपाऊंड वॉल पडली न्यू वृंदावनच्या बिल्डिंगच्या सोसायटीच्या आवारामध्ये आणि त्याला लागून 3 ते 4 गाड्या होत्या आणि ह्या गाड्यांवरही जी आहे संरक्षक भिंत पडली आणि ह्या गाड्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. प्रश्न आता हा उपस्थित झालेला आहे की या दुर्घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही, परंतु वास्तविक पाहता काम करत असताना बांधकाम व्यावसायिकाची ही जबाबदारी आहे की सर्व प्रकारची काळजी घ्यायची, सुरक्षा रक्षक तिथे ठेवले पाहिजे. अशा प्रकारचं पायलिंग करताना बाजूच्या इमारतीला नोटीस देखील दिली पाहिजे, तिकडे देखील पत्रे लावले पाहिजे. इकडे पत्रे लावले होते परंतु पत्रे तुटून ही भिंत आहे ती खाली पडली, म्हणजे त्याने कितक्या जवळून काम केलं होतं का, हा प्रश्न देखील उपस्थित झालेला आहे. त्यामुळे पालिकेच्या ज्या नगररचना विभागाने आता याच्यामध्ये खोदून चौकशी केली पाहिजे, ज्या बांधकाम व्यवसायाला परवानगी दिली CC देताना सर्व नियमांचं पालन करावं लागतं, या सर्व नियम हे लोक फॉलो करतात का ते पाहावं लागेल. पण असो, या घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नसली असली तरी मोठ्या प्रमाणावर गाड्यांचं नुकसान झालेलं आहे. CCTV दृश्य पुन्हा एकदा पाहूयात. बापरे, ही पण माझं पॅडी गेली. एवढं काम करता बिल्डिंग बांधा एवढं कळत नाही का? एखादं पाणी जरा इथे.